नमस्कार. रोज एक एक राग रंग मार्केटचे वेगवेगळे दिसतात. आज मार्केट खूपच पडलं, जवळजवळ 1250 पॉईंट सेन्सेक्स पडलं आणि 250 ते 350 पॉईंटच्या जवळपास निफ्टी मंदीत होता. याचं कारण म्हणायचं तर आज आणखी वेगळंच कारण झालं. हे कारण असं की इन्शुरन्स कंपन्यांवर इरेडा काही बंधनं घालणार आहे असं दिसतंय. म्हणजेच इन्शुरन्स रेग्युलेशन आणि डेव्हलपमेंट अथॉरिटी IRDAI. तर अर्थ मंत्रालयाने आणि IRDAI मिळून सर्वे केला. त्या सर्वेमध्ये त्यांना असं दिसलं की जो इन्शुरन्सचा बिझनेस होतो आहे त्या बिझनेसपैकी जवळजवळ 75% भाग हा बँकांमार्फतच येतो आहे. म्हणजे साधारण बँकेमध्ये लोन पास झालं की तुम्ही ही पॉलिसी घ्या असं सुचवलं जातं. तर त्याने HDFC लाईफचं उदाहरण दिलं, SBI लाईफचं उदाहरण दिलं, मॅक्सचं उदाहरण दिलं आणि लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स दोन्हीच्याही बाबतीत त्यांना हे आढळलं. म्हणजे खरं आपल्याला माहीत आहे की बँकांचा बिझनेस काय तर ठेवी स्वीकारणं आणि लोकांना लोन देणं, तर ह्याऐवजी इन्शुरन्सच बिझनेस अधिक होतोय हे असं दिसलं. त्यामुळे त्याचा परिणाम असा होतोय की ग्राहकांना चॉईस नाही मिळत आहे. बँकच सुचवती आहे की तुम्ही हा इन्शुरन्स घ्या आणि त्यामुळे त्याचं मिळणारं कमिशनसुद्धा मिळत आहे. तर हे जे सगळं घडत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. बँकांनी बँकांचा व्यवसाय करावा आणि इन्शुरन्स कंपन्यांनी त्यांचा व्यवसाय करावा. म्हणजे जे स्पेशलायझेशन आहे ते स्पेशलायझेशनचा फायदा ग्राहकांना मिळत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की जर हे थांबलं नाही कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जर हे थांबलं नाही तर आम्हाला सिलिंग लावावं लागेल. म्हणजे एक मर्यादा घालावी लागेल की बाबा आता इन्शुरन्स कंपन्यांचं 40% बिझनेस किंवा 25% बिझनेस बँकेकडून आलं तर याच्या पुढचा बिझनेस तुम्हाला तुमच्या बँकेमार्फत घेता येणार नाही. म्हणजे SBI लाईफच्या बाबतीत SBI तो बिझनेस देते, HDFC लाईफच्या बाबतीत HDFC देते, तर त्याला एक सिलिंग आम्हाला घालावं लागेल. आणि हे सगळं सांगितल्यामुळे इन्शुरन्स कंपन्यांचे शेअर पडले आणि त्याचा अर्थातच बँकांच्या शेअरवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. हे आजचं मार्केट पडण्याचं प्रमुख कारण होतं. म्हणजे आज मार्केट तसंही काही खूप जोरदार होतं अशातला भाग नाही, पण एक्सपायरी होती हे एक कारण. आणि दुसरं म्हणजे अमेरिकेत त्यांनी सांगितलं की बरीच माणसं म्हणजे प्रत्येक देशातून आलेली व्हिसा नसतानाही अमेरिकेत राहत आहेत, तर त्यांना आम्ही अमेरिकेतून परत पाठवणार आहोत. आणि त्याच्यात प्रत्येक देशातली अगदी भारतासकट प्रत्येक देशातल्या लोकांचा त्यांनी उल्लेख केला. त्यांना आम्ही आणीबाणी जाहीर करू आणि त्या माणसांना त्यांच्या देशात पोचू. ही एक खराब बातमी होती. आणि OPEC मीटिंग, आणि तुम्हाला तर माहिती आहे की हिजबुल्ला हमास हे सगळे अजून हमास बरोबर सीज फायर झालेलं नाही, तर हा सगळा जो ताणतणाव चाललाय त्या ताणतणावामध्ये पुन्हा मार्केट आज पडलं. आपण म्हणतो तसं मराठीत ये रे माझ्या मागल्या, त्या काही अजून थांबलेल्या नाहीत.
BEML ला चेन्नई मेट्रो कडून 15 वर्षासाठी 2501 कोटीची ऑर्डर मिळाली. LIC ही मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्समध्ये स्टेक घेणार आहे. स्पाइस जेटनी एअर कॅसलच्या विरोधातली इन्सॉल्व्हन्सीची केस परत घेतली. डॉक्टर रेड्डीजनी भारतात औषध लॉन्च केलं. टिळकनगर इंडस्ट्री ही लक्झरी ब्रँडली लॉन्च करणार आहे. गेलनी बंगलोर प्लॉटसाठी इनॉस, म्हणजे इनॉसचं या स्पेलिंग वेगळं आहे, INEOS इनॉस बरोबर क्षमता विस्तारासाठी करार केला. आता OPEC ची बैठक 1 डिसेंबरला व्हायची होती, त्याची तारीख त्यांनी बदलली आहे. आता ही बैठक 5 डिसेंबरला होणार आहे. ॲबॉटनी सुद्धा एक लस लॉन्च केली. न्यूमोनियावरची ही लस आहे आणि 6 आठवड्याच्या मुलांसाठी सुद्धा लस लॉन्च केली आहे. AU स्मॉल फायनान्स बँकेने भारतीय हेक्झा लाईफ इन्शुरन्स बरोबर करार केला. हेच मगाशी जे आपण बोललो इन्शुरन्सच्या संबंधात, आता AU स्मॉल फायनान्स बँक जो बिझनेस करेल, जे लोन देईल, तेव्हाच कळत न कळत सांगेल की तुम्ही भारतीय हेक्झाकडून ही इन्शुरन्स पॉलिसी घेतली पाहिजे. न कळत दबाव आणला जातो आणि ते सुचवतील की इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी लागते, कारण लोकांची गरज असते, लोकांना लोन मिळू शकत नाही. NTPC ग्रीनच्या शाजापूर सोलर प्रोजेक्टमध्ये कामकाज सुरू झालं, तर आज NTPC ग्रीनचा शेअर पुन्हा वाढला होता. काल 122.75 रुपयावर क्लोज झाला होता, आज तो 128 रुपयापर्यंत गेला होता. आणि आज दुसरी एक मोठी बातमी अशी होती की तुम्हाला इलेक्ट्रिकल व्हेइकलची सबसिडी पाहिजे असेल तर इम्पोर्टेड इलेक्ट्रिक उपकरणं वापरता येणार नाहीत. पूर्वी 18 उपकरणं आयात केली जात होती, आता फक्त 12 उपकरणं आयात केली जाते. बाकीची सगळी उपकरणं तुम्ही भारतातील निर्मात्यांनी उत्पादन केलेलीच वापरली पाहिजेत. त्याच्यात कनेक्टर्स, सर्किट ब्रेकर्स, बॉडी पॅनल, वायरिंग या सगळ्या गोष्टी याचं लोकलायझेशनच झालं पाहिजे आणि या संबंधातले नियम सरकारने कडक केले, म्हणून सुद्धा मार्केट पडलं. आज जे रोलओव्हर्स झाले त्याच्यामध्ये ग्रॅन्युअलचे रोलओव्हर 92% झाले, DLF 88%, HDFC बँक 86%, रिलायन्स TCS 77%, ICICI बँक 80% आणि इन्फोसिसचा रोलओव्हर 78% झाला आहे. तर काही जे जास्ती रोलओव्हर झाले होते ते सांगितलं, पण जशी जशी धोरणं कडक होतील तशी तशी मार्केटमध्ये मंदी अधिक प्रमाणात येते असं दिसतंय. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला उत्तेजन दिलं जातं की त्याचं उत्पादन भारतात व्हावं म्हणून, आणि मग हळूहळू जे उत्तेजन मिळण्यासाठी रक्कम दिली जात असते ती कमी केली जाते. म्हणजे कालच आपण पाहिलं की पूर्वी 10,000 सबसिडी दिली जात होती, आता ती 5,000 दिली जाणार आहे. तर अशी हे कमी केली
एनकरेजमेंट जी दिली जाते, सबसिडी दिली जाते, ती कमी केली की मार्केटवर परिणाम होतो आहे असं दिसतंय. तर आज तर 1200 पॉईंट मार्केट डाऊनच होतं, दिवसभरात सुधारलं नाहीच. म्हणजे असं वाटत होतं 200 पॉईंट सुधारलंय आणि पुन्हा मार्केट जोरदार पडत होतं, दिवस संपला तरी मार्केट सुधारलं नाही. तर आता उद्या काय होत आहे ते बघावं लागेल. तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टींचा उहापोह नक्की केला जाईल. बघूया उद्या काय काय होत आहे. नमस्ते.